बाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि हरि। जा तोडराचा धाक पायी आंगरवीत असुर वाहती देही सर्व सुखते हरिचा टाई त्यांच्या पायी समाधी। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण म्हणून भगवान गोपाल कृष्णाची नागबाबाची मारुतीरायाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे नाथ बाबा भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करत आहे। भगवंताच्या पायामध्ये तोडर आहे आणि तो तोडर मी 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 म्हणणाऱ्या राक्षसांना सुद्धा त्या तोडराचा धाक वाटतो। भगवंतामध्ये सर्व सुख सामावलेले आहेत। परमात्म्याच्या चरणाजवळच खरी समाधी आहे। धैर्य वीर्य उदार कीर्ती गुण गांभीर्य शौर्य ख्याती यांसी कारण माझी सगुण मूर्ती जान निश्चिती उद्धवा। उद्धवा भगवान श्री कृष्ण बोलत आहेत। धैर्य वीर्य उदार कीर्ती गुण गांभीर्य शौर्य ख्याती या सर्वांना कारण जर काय असल तर माझी सगुण मूर्तीचा आहे। ही नीट तू लक्षात घे। माझे ये मूर्तीचे निदर्शने होत डोळ्या पारणे जन्म मरणांचे उठवी धरणे खत फाडणे विषयांचे। बाबा उद्धवा अरे माझी सगुण मूर्ती आहे त्या सगुण मूर्तीच्या दर्शनानं डोळ्याचे पारणं फिटतात। बाबा जन्म मृत्यूचं धरणं उठून जातं म्हणजे जन्म मृत्यू संपून जातो आणि विषयाचा जो कर्ज रोखा आहे तो संपून जातो। माझी मूर्ती देखिल्या पाटी न लगे योग याग अटाटी न लगे रिघावी गिरी कपाटी नाना संकटी न पडावी। बाबा माझ्या सगुण मूर्तीचं दर्शन झाल्याबरोबर परमार्थातले सर्व उद्योग थांबून जातात। योग करायची गरज नाही याग करायची गरज नाही गिरी कपाटानं बसण्याची गरज नाही संकट त्याचे संपूर्ण जातात माझ्या सगुण स्वरूपाचं दर्शन झाल्यावर। न लगे आसन भोजन न लगे समाधी साधन माझी प्राप्ती शिकारण माझी भक्ती जान उद्धवा। नाना प्रकारचे आसन करण्याची गरज नाही भोजनामध्ये काही नियम करण्याची गरज नाही समाधीचं कुठल्याही प्रकारचं साधन करण्याची गरज नाही जर माझ्या सगुण स्वरूपाचा त्याला माझ्या भक्ताला साक्षात्कार झाला तर। सर्वात श्रेष्ठ जर काही असेल माझी सगुण स्वरूपातली केलेली भक्ती श्रेष्ठ आहे। एकादश पूजा दिसान
तेथे माझे करोनी आवाहन म्या सांगितले मूर्तीचे ध्यान सावधान करावे. मी जे 11 माझे पूजेचे अधिष्ठान सांगितलेले आहेत तिथं माझं आवाहन करावं, माझ्या मूर्तीचं ध्यान करावं. आणि कसं करावं? सावधानतेनं करावं. माझे अर्चन माझे ध्यान माझे करावे कीर्तन माझ्या नामाचे स्मरण माझे गुण वर्णावे. बाबा उद्धवा माझी पूजा करावी, माझं ध्यान करावं. मी ज्या मूर्तीचं ध्यान करायला सांगितलं त्या मूर्तीचं ध्यान करावं. माझ्या मनात नामाचं स्मरण करावं, माझ्या गुणाचं कीर्तन करावं, माझ्या गुणांचं वर्णन करावं. अरनिशी माझी कथा अरनिशी माझी वार्ता अरनिशी माती ध्याता भक्ती तत्वता ती नाव. रात्रंदिवस माझी कथा करावी बाबा, रात्रंदिवस माझीच चर्चा करावी, माझ्याच गप्पा माराव्यात. रात्रंदिवस माझं ध्यान करावं. आणि यालाच काय म्हणतात? भक्ती म्हणतात. दीपकळिका हाती चढे तै घरभरी प्रकाश सांपडे माझी मूर्ती जय ध्यानी चढे तै चैतन्या तुडे अवघेची. बाबा उद्धवा दिवा जर आपल्या हातात असला तर घरभर त्या दिव्याचा प्रकाश पडतो आणि आपल्याला हवी ती वस्तू सापडते. तस माझ्या मूर्तीचं जर एकदा ध्यान लागलं, ध्यान जडलं, तर निश्चित त्याला चैतन्य मिळतं बाबा. म्हणजे त्याला सगुण मूर्तीचा साक्षात्कार होतो, माझी प्राप्ती होते. या उपपती उद्धवा देख सगुण निर्गुण दोन्ही एक जाण पा निश्चय निष्टंक सचिदानंद सुख समत्वे. या ज्या उपपती तुला सांगितल्या बाबा उद्धवा, याच्यासाठी सांगितल्या की सगुण आणि निर्गुण हे माझे, हे दोन्ही माझेच स्वरूप आहे, निश्चय कर याच्या बाबतीत. आणि सचिदानंद सुखाचा उपभोग घे. साम्य योग येऊ दे, समत्व येऊ दे, अशा प्रकारचे आमचे भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला सांगतात. शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगतात. हरिओम दसत, हरिओम दसत, हरिओम दसत. श्री कृष्णार्पणमस्तु, श्री उच्चनार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय.